नाही, तुमचं प्रेम अफाट आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे. आज माझ्याकडे त्यांनी पक्ष फोडलाय, पक्ष चोरलाय, धनुष्यबाण आपली निशाणी चोरले, तरी देखील जातोय तिथे गर्दीच गर्दी उसळते. आणि हे बघितल्यानंतर त्यांच्या पोटात आणखीन दुखतंय. पोटात दुखलं की आणखीन गर्दी वाढते, मग आणखीन पोटात दुखतं, आणखीन गर्दी वाढते. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे माझं स्वागत झालं शिवसेनेने तर केलंच, पण खास करून काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सर्व आपल्या मित्रपक्षांनी अगदी दिलदारपणाने स्वागत केलं आणि इथे सुद्धा त्यांचे कार्यकर्ते इकडे आलेत. शिवसेनेच्या वतीने मी एकच सांगेन की नवीन समीकरण झाल्यानंतर आपली पहिली निवडणूक आहे. हे समीकरण का करावं लागलं, कसं झालं, हा इतिहास तुम्हाला कल्पना आहे. पण हे नवीन समीकरण आपण सरकार तर चालवून दाखवलं, अडीच वर्ष अगदी तुम्ही सांगायचं उत्तम होतं का कसं होतं, पण चालवलं. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, 10 रुपयामध्ये शिवभोजन असेल, आपत्ती काळातली मदत असेल, काही असेल, आणि करोनाचं संकट, त्याही काळामध्ये देशामध्ये जे सर्वे होत होते त्या सर्वेमध्ये देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं येत होतं, पण काम तुमचं होतं. तुमच्या सहकार्यामुळेच ते होऊ शकत होतं. त्याच्यामुळे आपण प्रशासन चांगलं करू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवलेलं आहे. आता निवडणूक कशी विरोधकांची डिपॉझिट जप्त करून जिंकून दाखवू शकतो त्याची पहिली निवडणूक आहे. लोकसभा निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो. तसं पाहिलं तर गद्दारी होऊन आता जवळपास 2-1 वर्ष झाले. मी 2 वर्षात आलेलो नव्हतो, कारण म्हटलं 2 वर्ष जाऊ द्या, आपल्यापेक्षा कर्तबगार असतील हे गद्दार तर दाखवतील दुनियेला, दाखवा ना तुमची कर्तबगारी. जे माझ्यावरती आरोप करत होते की यांनी उद्धव ठाकरेंनी घरी बसून राहिले, अरे मी घरी बसून राहिलो तरी एवढी लोकं माझ्यासाठी का येतात? आणि तुम्ही आज जे दारूदारी फिरताय, नुसतं सरकार आपल्या दारी तसं नाही आहे, हे मेंदे तिकडे भाजपच्या दारी कटोरा घेऊन जात आहेत रोज. काय करायचं मग ते सांगतील, उठ म्हटलं का उठायचं, बस म्हटलं का बसायचं. आणि तसा करणाऱ्यातलं मी नाही, तसा करणाऱ्यातलं मी नव्हतो. त्यांना इकडे कठपुतळीचा खेळ पाहिजे. सूत्र ती दिल्लीमध्ये आहेत, म्हणजे ती दोरी हलवली कठपुतळीचा खेळ तुम्हाला कल्पना आहे ना, काही गावात असेल अजून. म्हणजे वरती त्याचे सूत्रधार असतात, एक बोट उडवलं की खालती जे कठपुतळी असते तिचा हात वर होतो, दुसरं केलं की तांगड्यावर होतात, आता तिसरं केलं की खाली डोकं वर पाय होणार आहे यांचं. तर आपण तसे काही नव्हतं, यांच्या हातातलं बाहुलं नव्हतं. आणि म्हणूनच आपल्यातल्याच काही लोकांना गद्दारी करून, मग ते 50 खोके ती घोषणा विसरू नका. हां, कारण तिथून सुरुवात झाली, नाहीतर आपण काय दिलं नव्हतं यांना. इथल्या सुद्धा खासदाराला कोण होता तो, काय केलं त्याला, कशी त्याची भरभराट झाली. हळदीचा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा हा मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता. हे काही वेळेला थोडंसं गर्व वाटतो, पण सांगावं लागतं, कारण ते नाही सांगणार. प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोहल्यावर चढले. सगळं काही दिलंय ना, खासदारकी दिली, आमदारकी दिली, अगदी मेंदेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं खातं दिलं होतं. काही जणांची भूक अशी असते ना, त्या ज्याला भस्म्या रोग म्हणतात, की किती खाल्लं तरी भूकच भागत नाही. आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजीर्ण होतं. म्हणून आता जे गद्दार गेलेत, एक जण काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत, आणि काही जण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं त्या अजीर्णावरती उपचार करायला म्हणून गेलेले आहेत तिकडे, की खाल्ले बाबा आता एवढं सगळं, पण आम्हाला आता शिक्षा वगैरे नको, आम्ही तुमचे पाय धुतो, बूट चाटतो. पण परवा राहुलजींनी सांगितलं ना, तुम्ही ओळखला असाल कोण नेता, ओळखले की नाही. सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू मी, एवढं खाल्लंय आता की तुरुंगात जावं लागेल, आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आणि हीच, यालाच म्हणतात हुकुमशाही.
जे सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मिंढेकडे जा. आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका किती दिवस तुरुंगात टाकताय. याला म्हणतात निष्ठा. आणि मला खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचंय, कारण तसा नाही म्हटलं तरी इकडे काही वेळेला गद्दारी झाले बेईमानी झाले, पण ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लागला, पण माझ्या हिंगोलीकरांनी त्यांच्या निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही. शिवसेना जो देईल तो उमेदवार तुम्ही अगदी भक्तिभावाने निवडून देत आलात, आता तेच मला पाहिजे. हे आता नवीन जे मी म्हटलं समीकरण, त्या समीकरणामध्ये कोणाकडे किती जागा हा आमची चर्चेचा विषय, तो सुटेल आज उद्यामध्ये. पण महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे जे लढतो आहोत ते तुझं माझं याच्यासाठी नाही, आपल्याला देशातली हुकुमशाही गाडून टाकायची आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मग अमित शहा जे सांगतात की उद्धव ठाकरेंबरोबर असं आमचं काही ठरलंच नव्हतं, अडीच वर्षाचं आम्ही वचन दिलंच नव्हतं, मी तर माझ्या आई वडिलांची शपथ घेतले, तुळजाभवानीची शपथ घेतले. पण आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की खरं कोण आणि खोटं कोण ठरवायला. 2014 पासून जे मोदीजी सांगत होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, केलं? अरे हो की नाही जोरात सांगा ना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं? नाही. पीक विमा योजना, विम्याचे पैसे मिळत आहेत? बरं. स्त्रीधन? नाही. उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आणखीन काही जनधन योजना? नाही. मग हे कोण बोललो होतं आणि कोणी दिलं नाही? मग खोटं कोण बोलतंय, भाजप बोलतोय का मी बोलतोय? जो माणसं जो पक्ष माझ्या 140 कोटी, हे त्यांच्याच भाषेतला हा शब्द आहे, 140 कोटी जनतेशी अगदी दिवसा ढवळ्या खोटं बोलू शकतो, मग तोच माणूस त्यांचाच अध्यक्ष त्यावेळेला जे होते अमित शहा ते मला आता खोटं ठरवत आहेत. पण अमित शहाजी तुम्हाला एकच सांगतो, तुमच्यापेक्षा ठाकरे कुटुंबियांना आणि ठाकरे घराण्याला महाराष्ट्र जास्त ओळखतो. मी तर आव्हान दिलेलं आहे की तुमच्या घराण्याचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, अमित शहांच्या 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, अगदी मोदीजींचा सुद्धा पूर्वजांचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, आणि माझा उद्धव ठाकरेचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा. विचारा कोण कोणामध्ये जनतेमध्ये किती लोक आहेत. कुठून तरी यायचं टपकायचं. आपण सुद्धा फसलो होतो, मी सुद्धा फसलो होतो, कारण मला तेव्हाही असं वाटत होतं जे शिवसेना प्रमुखांना वाटलं की नाही हिंदुत्ववादी काहीतरी पाहिजे, एक हिंदुत्ववादी सरकार. हिंदुत्ववादी म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं सरकार नाही. कारण अनेकदा शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलं की शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. देवळात घंटा बडवणारा मला हिंदू नकोय, शेंडी जानव्याचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व नाही, तर देशद्रोह्यांशी आणि अतिरेक्यांशी लढणारा मला हिंदू पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व आहेच ते भाजपमुळे बदनाम होत आहे, म्हणून जो एक वेगळा वर्ग अगदी मुस्लिमसुद्धा आज शिवसेनेसोबत का येत आहेत, कारण आपण भाजपला सोडलं, आपलं जे खरं हिंदुत्व आहे ते नाही आपण सोडलं. आपलं हिंदुत्व वेगळं आहे, आणि ह्यांचं जे थापा मारणारं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आहे थापेबाज असूच शकत नाही. मी येताना आता सहज गाडीमध्ये सोशल मीडिया ते इंस्टाग्राम यूट्यूब वगैरे आहेत ना, तुमच्याकडे पण फोन आहेत, मग त्याच्यामध्ये मोदीजींचे क्लिप आले. असंच कुठल्या तरी एका घरात गेलेत, साधं विटांचं घर आहे, मग एक महिला उभी आहे तिकडे, गरीब महिला आहे, मग त्यांना मोदीजी विचारतात की आपको ये घर मिला कैसे लगा है, बहुत अच्छा लगता है, आपको छत मिला, हां ये मिला वो, बरोबर आहे. मग तिला विचारा गॅस कब मिला. आता दुर्दैवाने काय झालं, त्या महिलेला ज्यांनी जे बोलायला शिकवलं होतं त्याच्यात ते उत्तर द्यायचं त्यांनी राहून गेलं, आणि महिलेने सांगितलं की गॅस आम्हाला कालच मिळालाय, म्हणजे आज प्रधानमंत्री जाणार म्हणून काल गॅस कनेक्शन दिलं. मग त्याच्यावरती प्रधानमंत्री काय सांगतायत की आजपर्यंत संपूर्ण देशात 10 कोटी लोकांना आम्ही गॅस कनेक्शन दिलंय, तुमचा नंबर नेमका 10 कोटी वा आला. किती बोलायचं खोटं, काय लाज लज्जा शरम काही नाही. आता संजय देशमुख इकडे बसलेत, गेल्या 1-8 दिवसापूर्वी मी यवतमाळ वाशिममध्ये होतो, तिकडे सुद्धा तेच, त्या कलावती म्हणून बाई
अमित शहाने बेधडकपणाने लोकसभेत सांगितलं कलावती जी को घर गॅस पाणी ये वो मोदीजीने दिया. आणि लगेच दुसरी म्हणजे पत्रकार सुद्धा काही हुशार आहेत, त्यांनी लगेच ती एडिट केलेली क्लिप आहे की कलावती बाई सांगतात की हे सगळं खोटं आहे, मला जे दिलं ते राहुल गांधींनी दिलं. म्हणजे एवढं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू मुलाखत तुम्ही पाहिली वाचली, हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो, तसं नाही आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो तर पुन्हा येईन, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. म्हणजे किती नालायक कृतीची लोक आहेत. दोन पक्ष फोडले म्हणजे आपले किरण माने आहेत, त्यांनी एक त्यांच्यावर चांगली कॉमेंट दिले. त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतात बघा आम्ही दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटून मी श्रीमंत झालेलो आहे. त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे, दुसऱ्याची घर फोडतोयस तू, दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस आणि त्याची स्वतःची श्रीमंती दाखवतोय. हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. जे निवडणूक रोख्यांमध्ये दिसते, आता अमरराज दानवे तुम्ही जे सांगितले ती मेगा इन्फ्रास्ट्रक्चर का काहीतरी कंपनी आहे, अचानक हिचा उदय कसा झाला? असेल मोठी कंपनी पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहेत. या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिल्या असं म्हणतायत. मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर याला मेट्रोची कामं ही कामं ती कामं सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालले जणू काय मेघावरती आहेत ना. आम्हाला सुद्धा रोखे मिळाले, निवडणूक रोखे मिळाले, जाहीर करा ना तुम्ही, आम्ही जाहीर करू. पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स किंवा त्याला कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घेतलेत, एक सुद्धा नाही आहे. म्हणजे तुमची ही काय जुलूम जबरदस्ती चाललेली आहे, नुसती सत्तेची हाव. संजय राऊतजी तुम्ही करोना काळाचा जो उल्लेख केला, आपण पूर्णपणे महाराष्ट्र हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता. मी जे सांगत तुम्हाला होतो ते तुम्ही अगदी कुटुंबातला आपला कोणतरी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलत. सगळं काही बंद होतं पण शेतीची कामं चालू होती. आणि त्याच काळामध्ये भाजप काय करत होतं? भाजप मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडत होतं. कमलनाथ मुख्यमंत्री होते, कमलनाथ यांचं सरकार पाडलं, काँग्रेसचं सरकार पाडलं, शिवराज सिंगने तिकडे बसवलं आणि त्याच्यानंतर तिकडे त्यांनी लॉकडाऊन केला. म्हणजे किती विकृत माणसं आहेत. जनता मरते, लोकांचे प्राण जात आहेत, नाही 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 मेले तर मरू दे पण आमचं सरकार बसेल त्याच्यानंतर आम्ही इलाज सुरू करू. एवढं निर्दयी सरकार हे 10 वर्ष आपण बघितल्यानंतर मला तर खरं असं वाटतं की यांना लाज लज्जा शरम यांनी सोडलेली आहे. सगळं सोडून सगळा कारभार उघडा वागडा पडलेला असताना निवडणूक रोख्यांमध्ये तुम्ही पैसे खातायत, कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली पैसे खाताय. आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधी या पक्षातल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांवरती जुन्या जुन्या केसेस काढतायत, खोट्या केसेस टाकतायत, पोलिसांकडनं सतवतायत. अगदी मुंबईमध्ये साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे ईडीवाले घुसले होते, झोपडीत सगळीकडे घुसतायत. मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बुमरँगसारखं तुमच्यावरती उलटेल. आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचेच जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे ह्या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरातली लोक घुसली तर तुम्ही कुठे पडाल? कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाही आहे. आजपर्यंत असं काही नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहेत ना, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझ्यासोबत व्यासपीठावर आहे. शिवसेना प्रमुख आणि आदरणीय पवार साहेब यांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांची मैत्रीसुद्धा होती आणि अगदी व्यासपीठावरती राजकीय भूमिका त्यांच्या कडाक्याच्या म्हणजे जणू टोकाच्या भूमिका होत्या, एकमेकावरती टीका जरूर करायचे. पण आज देखील मला तो एक क्षण आठवतोय की 95 साली जेव्हा आपल्या युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते,
गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांसमोर ते बसले असताना मी तिकडे होतो, बसलो होतो. माझ्या समोर शिवसेना प्रमुखांनी दोघांना सांगितलं होतं की पंत, ते मनोज जोशींना पंत म्हणायचे, की पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, गृहमंत्री आहेस. आता लक्षात ठेवा, आपण सत्ताधारी आहोत, काँग्रेसची लोक, राष्ट्रवादीची लोक हे रस्त्यावरती येतील, आपल्यासमोर आपल्या विरुद्ध आंदोलन करतील, पण आंदोलन केलं तरी एक सुद्धा पोलिसाची लाठी त्यांच्यावरती उगारायची नाही. तुम्ही लाठीमार, बेछूट लाठीमार कराल, कोणाचे हातपाय मोडतील, डोके फुटतील, ते असतील काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, पण लक्षात ठेवा ते माझ्या महाराष्ट्राची ती मुलं आहेत, त्यांचा केस सुद्धा वाकडा होता कामा नये. याला म्हणतात एक दिलदारी आणि याला म्हणतात एक राज्यकर्ता. आज सुद्धा जे काही जातीपातीमध्ये द्वेष भडकवून धर्माधर्मामध्ये आगी लावण्याचं काम चाललंय, जातीपातीमध्ये आग लावण्याचं काम चाललेलं आहे, अरे त्यांना घ्या ना सोबत, बसवा एकदा समोर. आम्ही 2.5 वर्ष जे करत होतो ह्या सगळं अगदी मराठा समाजाला सुद्धा मी सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत बसत होतो, बोलत होतो, पण तुम्ही वाटेल ते करून म्हणजे त्या आंतरवाली सराठीमध्ये मी धावून गेलो होतो, पवारसाहेब गेले होते, काय संबंध होता आमचा, कोण लागतात जरांगे पाटील आमचं, आम्ही नाही विचार केला. पण न्याय हक्कासाठी कोणतरी तिकडे बसले त्यांच्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ तिकडे बेधडकपणाने माझ्या आया बहिणीची डोकी फोडून टाकता, वेळवाकडं मारहाण करता. मग ते जे रक्त सांडले ते रक्त कोणाचं आहे? आज जो काय तुम्ही एक कायदा आणू इच्छित आहे की परदेशातले भयभीत झालेले नागरिक माझ्या देशात आले पाहिजेत, पण माझ्या देशातले जे आहेत, अगदी सरळ बोलायचं तर हे जी काय आंदोलनाला उतरलेली लोक ही काय हिंदू नाही आहेत, त्यांचं रक्त तुम्ही सांडता, त्या रक्त सांडताना तुम्हाला लाज नाही वाटत? त्यांच्यावरती वेडेवाकडे गुन्हे दाखल करता, कारण नसताना त्यांना दडपून टाकता, अतिरेक्यांबरोबर चर्चा करू शकता, पण माझ्या मराठी माणसाबरोबर आणि ह्या सगळ्या न्याय हक्कासाठी संतापून रस्त्यावरती उतरलेल्या लोकांशी तुम्ही बसून बोलू शकत नाही का? एकदा तरी मोदीजींनी बोलवायला पाहिजे होतं ना, कोण समाज आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, बंजारा समाज आहे, कधीतरी तुमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये बोलवले, मानापाने बसवले, बोलो भाई, भाई और बहनो बोलो, क्या चाहते आप, बोला ना त्यांच्याशी. पण बोलणं दूर, अतिरेक्यांशी बोलतील पण शेतकऱ्याशी नाही बोलणार, अतिरेक्याशी बोलतील पण न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तुमच्याच मतदारांशी तुम्ही बोलत नाही आहात. हे सरकार कोणतं धरायचं? आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला खास सांगतोय, मी तुमच्या व्यथांचा पाढा वाचायला आलो नाही, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगाल की अरे आम्ही हे भोगतोय, तू नुसता बोलतोयस, पण सरकार सरकारच्या मानसिकतेतला हा फरक आहे तो तुमच्या मी लक्षात आणून देतोय. अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि जेव्हा म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि साधारणतः डिसेंबरमध्ये पहिलं अधिवेशन होतं नागपूरचं, हिवाळी अधिवेशन, एका महिन्यात मला सांगा एक तरी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती का? तरीसुद्धा माझं कर्तव्य म्हणून 1-2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती शेतकऱ्याची मी केली, घोषणा नव्हती नुसती केली तर ती मी पूर्ण करून दाखवली. आणि मी एक असं ध्यास घेतलेलं आहे, अजूनही आहे, कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत नाही आहे, पण आपलं सरकार परत येणार, परत आणणार ही मला खात्री आहे. आणि जो प्रयत्न मी तेव्हा करत होतो की शेतकऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमुक्त करू, कदाचित मी 5व्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा कर्जमुक्ती जाहीर केली असती, पण शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे. तो सदा सर्वदा कर्जामध्ये राहतोय, कर्जामध्ये राहतोय म्हणजे जन्म घेतो तो सुद्धा कर्जात, कारण वाडवडिलांनी कर्ज घेऊन ठेवले, मोठा होतोय तो सुद्धा कर्जात, आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या म्हणजे मृत्यू सुद्धा कर्जामध्ये त्याचा होतोय. म्हणजे शेतकऱ्याचा संबंध शेतीची जास्त पाहिजे की कर्जाची जास्त पाहिजे? नुसतं कर्ज कर्ज कर्ज, बरं मर मर मरून राबून तुम्ही पीक पीक व्हायचं, एक तर सगळं व्यवस्थित असेल तर यांचं आयात निर्यात धोरण असं काही असतं की सोन्यासारख्या पिकलेल्या पिकाला मातीची सुद्धा किंमत येत नाही. मग कधी हमीभावाची लढाई असते, कधी गारपीटच होते, कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ. शेती हा एकच व्यवसाय असा आहे की ज्याला काही समोर अंधार असतो, भवितव्य काय माहिती नाही,
यांचे जे उद्योगपती मित्र आहेत त्यांचे यांनी लाखो करोडो रुपयांची कर्ज माफ केली अशी बातमीमध्ये सुद्धा मी सुद्धा वाचली होती. पण हे सगळे उद्योगपती मित्र ते आधी मार्केट रिसर्च करतात, माझ्या कोणत्या मी कोणतं उत्पादन मार्केटमध्ये टाकलं तर त्याला भाव मिळेल, कुठे मिळेल, कसं मिळेल. पण शेतकऱ्याचं काय नाही, काय टॉमॅटो पिकवतोय पिकव, धान पिकवतोय, सोयाबीन पिकवतोय, काय काय वाटेल ते कर, मर तू, तू आणि तुझं काय असेल ते मर. मग कशाला त्याला आपण अन्नदाता म्हणायचं, कशाला त्याचं आपण अगदी जय जवान जय किसान करायचं. आज दिल्लीमधले जे शेतकरी रस्त्यावरती उतरले आहेत, हे जय जवान जय किसान, हे जवान कोण आहेत, हे पोलीस कोण आहेत, हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. पण मोदी सरकार मोदी परिवार ज्यांना म्हणतं, का हो मोदीजी तुमच्या परिवारामध्ये माझ्या देशातले शेतकरी येत नाहीत. जे शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं 2014 साली की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, त्याची आठवण करून द्यायला ते येत आहेत दिल्लीत. पण नाही, शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही. सुटाबुटातला कोण असेल ताबडतोब बोलवा, माझ्या बाजूला बसवा, फोटो काढा आणि पेपरला द्या. पण मुंडासा बांधलेला माझा साधा शेतकरी आला, नाही दिल्लीत तू नाही यायचंस. मग फरक काय पडलाय सरकारमध्ये? आपण जे महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक ती आठवण सांगतात की तो कोण इंग्रजांचा राजा का राजपुत्र जेव्हा आपल्याकडे देशात आला होता, त्याच्या स्वागतासाठी एक जंगी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये महात्मा फुलेंना बोलवलं होतं. सगळेजण आले, सगळे यांच्या मोदीजींच्या दोस्तासारखे सूट बूट टाय घालून गेले होते सगळे, सगळ्यांना मानाने आतमध्ये बोलवलं. पण ज्योतिबा एक माणूस असा होता, तो डोक्याला मुंडा असं फाटकं धोतर बितर गाणी असं घालून गेला तिकडे. त्याला दरवाज्यावरती अडवलं, अरे तुला काय कळतं की नाही, अक्कल आहे तुला, इंग्रजचा लंडनचा राजपुत्र आला आहे आणि त्याच्या स्वागताची पार्टी तू असा अगदी असा भिकाऱ्यासारखा वेश करून आलायस. आणि महात्मा फुलेंनी त्याला उत्तर दिलं की होय, मी मुद्दामून आलेलो आहे, जो इंग्रज माझ्या देशावरती राज्य करतोय त्याला कळलं पाहिजे की या देशातल्या जनतेचे हाल काय आहेत, म्हणून मी माझा हा पोशाख घालून आलेलो, त्याला कळलं पाहिजे माझ्या देशातली जनता काय आहे. मग इंग्रज जे माझ्या महात्मा फुलेंना शेतकऱ्याच्या वेशात आला म्हणून दरवाज्यावरती अडवत होते, आणि हे मोदी सरकार माझा शेतकरी न्याय हक्क मागण्यासाठी दिल्लीत येतोय म्हणून त्याला दिल्लीत येण्यापासून अडवत आहेत, काय वृत्तीत फरक काय पडलाय? कुठे आहे स्वातंत्र्य? कुठे भारत माता की जय बोलणारं ते सरकार जे मतं मागताना बेंबीच्या देठापासून बोंबलून ओरडतात भाजपवाले? भारत माता म्हणजे काय? भारत माता म्हणजे तुम्ही आहात. भारत माता म्हणजे यांचे सुटाबुटातले मित्र नाही आहेत फक्त, भारत माता म्हणजे ही सगळी माझी भारत माता, या सगळ्यांना गोरगरिबांसाठी म्हणून हा भारत देश आहे. आणि मुद्दा म्हणून मी ही बातमी घेऊन आलो आहे. इकडे तुमच्याकडे बातमी आली असेल नसेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक म्हणून कोणतरी आहेत, दत्तात्रय होसबाळे, नाव ऐकलं असेल तुम्ही, ऐकलंय. त्यांनी एक परवा स्टेटमेंट केले, जे उत्तरेत शेतकरी रस्त्यावरती उतरलेत त्यांच्याबद्दल ते बोललेत की शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता ही बातमी आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही हमीभाव देणारच नाही, तुमचं कर्ज माफ तर आम्ही करणारच नाही, आयात निर्यात धोरण आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे ठरवू, जसे आमचे उद्योगपती मित्र सांगतील तसं आम्ही ठरवू, पण जर तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलात तर तुम्ही अतिरेकी आहात, तुम्ही अराजक पसरवत आहात. अहो होसबळे साहेब, अन्नदाता जर त्याच्या कष्टाचं दाम मागत असेल याला जर का तुम्ही अराजकता मानत असाल तर तुमचं हिंदुत्व तुम्हाला लख लाभो, असं हे तुमचं भाडोत्री हिंदुत्व, याला मी किंमत देत नाही. हे हिंदू तुम्हाला नाही मान्य, हे हिंदू तुम्हाला मान्य नाही आहे. स्वतः आणि स्वतः मोदी परिवार, मोदी परिवारमध्ये किती लोक आहेत? फक्त मोदीजी आणि त्यांची सत्तेची खुर्ची, तिसरा माणूस आहे कुठे? आज सुद्धा मला इकडे मोठे हार घातले, मी ज्यांनी ज्यांनी हार आणला त्यांना सगळ्यांना सांगतो, एक तर बाबा एवढं मोठं हाराचं ओझं मी कोणत्याने बोलतोय? तुम्हाला वाटेल हाराचं ओझं काय? ओझं म्हणजे कसं आहे की तो नुसता फुलांचं वजन नाही आहे, त्याच्यात तुमच्या भावना, विश्वास आणि अपेक्षा त्याच्यामध्ये साठवलेल्या आहेत. हे माझ्या खांद्यावरती मी मला पेलू शकेल की नाही ही माझ्या मनात एक चिंता असते की अरे तुम्ही किती मोठा, हार नुसता मोठा नाही, तुमच्या अपेक्षाही मोठ्या आहेत, तुमचा विश्वास मोठा आहे. पण म्हणून मी सांगतो की तो असा हार पसरवा, सगळेजण या सोबत या. आणि मोदीजींनी जे मध्ये केलं, राजनाथ सिंह पाहिलं तुम्ही, त्यांना एक मोदीजींना मोठा हार घालत होते. राजनाथ सिंह म्हणजे एक बडी आसामी होती भाजपमधली, ज्या वेळेला मोदीजींचं नाव प्रधानमंत्री पदासाठी सुचवण्यात आलं
ते सुचवण्याचं काम भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केलं होतं. आणि आता काय दिवस आलेत, एक मोठा हार घालतायत. राजनाथला वाटलं की आपण सुद्धा त्याच्यात जावं म्हणून त्यांनी घातलं डोकं मरे. लगेच अमित शहानी सांगितलं, गेले राजनाथ बाजूला, फक्त मी आणि मीच. ही अशी मीशाही आहे, एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे. आणि आता हे सगळं भ्रष्टाचारांनी लडबडलेलं गडबडलेलं हे सरकार. खरं म्हणजे मला असं आता वाटतं की मोदीजी तुम्ही अजून एक योजनेची सरळ घोषणा करून टाका, भ्रष्टाचार अभय योजना. म्हणजे काय की तुम्ही किती भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, आपका बाल भी नहीं बाकी हो बाका होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोरी गॅरंटी आहे. जसं हे तुमचे इथले गेले तिकडे, येता की जाता, म्हणजे मी काढलं होतं ना देता की जाता, तसं भाजपने सांगितलंय, येता की जाता तुरुंगात, हे गेले नाही नाही येतो 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 येतो. असे सगळे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी तिथं का मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि अशा नखशिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्षाला परत एकदा आपलं आयुष्य तुम्ही बहाल करून टाकणार आहे. मी सरकार नाही म्हणत, मी तुमचं आयुष्य म्हणतोय. मत केवळ मोदींना नाही आहे. आणि एक लक्षात घ्या की आपल्या सगळ्यांचं भवितव्य भविष्य हे मोदींच्या हातात नाही, मोदींचं भविष्य आपल्या हातामध्ये आहे, मोदींचं भविष्य आपल्या हातात आहे. आणि तुम्ही विचार करा, जे पोट तिडकीने मी फिरतोय बोलतोय सांगतोय हे तुम्हाला पटतंय नाही पटतंय हे तुमच्यावरती आहे. आणि म्हणून मी मध्ये म्हटलं होतं की आम्ही देशभक्त आहोत. काल काय झालं, मी एका ह्याला त्यांना उत्तर दिलं परवाच्या सभेत, कारण सगळी इंडिया अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याचे प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते हे त्या व्यासपीठावरती होते आणि समोर अथांग पसरलेला जनसागर होता. आणि मी नेहमी जी सुरुवात करतो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, हे काय सोडलेले नाही, पण मला त्यावेळेला असं वाटलं की मोदी जे म्हणत होते की इंडिया आघाडी, त्याला इंडियन मुजाहिद्दीनचं नाव त्यांनी दिलं होतं. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय ह्याच्यात मी चूक केली? पण मिंदे जे तिकडे गेलेत दाढी खाजवत बोलले लगेच, बघा म्हणे हे काँग्रेसच्या बरोबर गेले, यांची भाषाच बदलली. अहो मिंदे, तुम्ही नमो भक्त झालेला आहात, मोदी भक्त झालेला आहात. आम्ही मोदी भक्त नाही, आम्ही देशभक्त आहोत. आम्ही मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना नाही केली, तर जनतेच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केलेली आहे. तुम्ही नुसते पालखीचे भोई व्हा, पण पहिलं मोदी भक्तांना मला विचारायचं आहे की मोदी भक्तांनो, मी देशभक्तांना आवाहन केल्यानंतर तुमच्या पोटात दुखतं, तर मला विचारायचं मोदी भक्तांना की मोदी भक्त हा देशभक्त आहे की नाही हे पहिलं सांगा. तुम्ही कोणाचे भक्त आहात, देशाचे भक्त आहात का मोदींचे भक्त आहात? आणि देशभक्तासमोर जर मोदी भक्त उभा राहणार असेल तर तो मोदी भक्त राजकारणामध्ये तिथल्या तिथे त्याला चिरडून टाकायला लागेल. या देशात फक्त माझ्या देशाचंच नाव चालेल, संपूर्ण जगामध्ये भारत हेच नाव आहे, इंडिया हे नाव आहे, हिंदुस्थान हे नाव आहे. आणि तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल, म्हणजे त्या भाडोत्री जनता पक्षाला, की माझ्या या भारत मातेपेक्षा सुद्धा माझा नेता मोठा आहे, चालणार नाही. कोणी असेल, किती असेल, तुमचा देव असेल तर तुम्ही घरात त्याच्या पूजा करा, पण माझ्या देशासमोर कोणी असला तरी तो खुजा आहे, तो बुटका आहे, देशापेक्षा मोठा कोणी होऊ शकत नाही. आणि तीच ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि मला खात्री आहे, आजपर्यंत परिस्थिती वेगळी होती आणि तरी देखील तुम्ही, म्हणजे मला आठवतं आहे की खासदारकीच्या निवडणुका जेव्हा आपण लढवायला लागलो, तेव्हा पहिल्या फळीतला खासदार निवडून देण्याचं काम हिंगोली, परभणी, संभाजीनगर ह्या तीन मतदारसंघांनी केलं होतं. आणि तेच काम याही वेळेला तुम्ही कराल अशी खात्री, विश्वास बाळगतो आणि आपली तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जनसंवाद मेळा